म्हणून मी तिकडे गेलो नाही. त्यांनी मला आयआयटीतनं पीएचडी करायचं होतं. पटनी सरांनी सांगितलं तसं आयआयटी मध्ये साधारणतः किमान 5 वर्ष हा पीएचडी करण्याचा कालावधी असतो. मी आयआयटी बॉम्बेच्या इतिहासातला पहिला विद्यार्थी आहे की ज्याने 2.5 वर्षात पीएचडी केलं. 3 वर्षात मला डिग्री अवॉर्ड झाली. त्यानंतर मी सीओईपीला 10 वर्ष प्रोफेसर होतो. मी म्हटलं मी इथे माझ्या विद्यार्थ्यांना तर नक्की इन्फ्लुएन्स करतोय. माझे खूप चांगले विद्यार्थी आहेत. 15 वर्षांनी एका विद्यार्थ्याने मला फोन केला जो सिंगापूरला आता इंटेलमध्ये काम करतो. त्याने कुठून माझा नंबर शोधून काढला आणि फोन केला. तो मला म्हटला की मी म्हटलं कसे काय आठवण झाली. म्हटलं मला तुमचे आभार मानायचे. मी म्हटलं काय. म्हटलं माझ्या आयुष्यात माझं जे ब्रेड अँड बटर मी मिळवतोय ते फक्त तुमच्यामुळे. तुम्ही मायक्रो प्रोसेसर हा मी विषय शिकवला होता आणि तो इंटेल कॉर्पोरेशन मध्ये आज गेली 20 वर्ष तो अभियंता म्हणून काम करतो. शेवटी माझ्या दृष्टिकोनातून विद्यार्थी ज्यावेळे मला 10 वर्षानंतर फोन करतो, कारण मी तसा म्हटलं तर स्ट्रिक्ट टीचर आहे. कारण मी नेहमी बिलीव्ह करतो वेन यू से आय एम ओके यू आर ओके सिस्टम इज नॉट ओके. त्याच्यामुळे मी तसा टीचर नाहीये. मी थोडासा स्ट्रिक्ट टीचर आहे. मी अकॅडमिक्स मी त्याच्यावर प्रेम करेल. हुशार विद्यार्थी मला वाटलं की अरे खरोखर चांगला आहे तर मी त्याच्याबरोबर चहाही प्यायला जाईल. पण मी अकॅडमिक्स मध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही करायचं. त्यामुळे मी थोडा कडक टीचर स्ट्रिक्ट टीचर म्हणून माझ्यापासून विद्यार्थी तसे लांबच राहायचे. पण जे काही माझ्याशी जुळले गेले तरंगी असेल किंवा विश्वास असेल किंवा असे बरेच आहेत तर ते सगळे विद्यार्थी माझे आजही गेल्या 25 वर्षात माझे मित्र आहेत. आता ते माझे विद्यार्थी असतील. माझे ज्युनियर्स काही होते आणि काही विद्यार्थी होते पण ते सगळे माझे मित्रच आहेत. जे विद्यार्थी मला असं वाटतं की माझ्या आयुष्याचा सिंपल मंत्र विचार आहे तर मी नेहमी म्हणतो की मी असा विचार करतो की मला काय दिलं माझ्याकडे काय नाही याच्यापेक्षा माझ्याकडे काय आहे मी हे नेहमी बोलतो. मी म्हणतो मी कधीच असा निगेटिव्ह बघणारा माणूस नाही. आपण नेहमी उदाहरण देतो अर्धा भरलेला ग्लास आणि अर्धा रिकामा ग्लास. मी रिकाम्या ग्लासाकडे बघत नाही. मी म्हणतो मला काय दिलं नाही किंवा माझ्याकडे काय उणीव आहे त्याच्यापेक्षा माझ्याकडे काय जास्त आहे. मी 15 देशांमध्ये जाऊन विविध देशांमध्ये लेक्चर दिलेत. आज मी नॅशनल लेवलवर काम करतो. बऱ्याच पॉलिसीमध्ये काम करतो. आणि मी असा विचार केला मी सीओईपीत असताना मी 60 विद्यार्थ्यांना इन्फ्लुएन्स करू शकेल. पण कॅन आय इन्फ्लुएन्स अ सिस्टम. आणि मग तसं करायचं असेल मला सिस्टीमला दोष देऊन चालणार नाही. मला सिस्टीमचा भाग बनवावा लागेल. आणि म्हणून मग मी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आलो. पुन्हा मी एमपीएससीची परीक्षा दिली. पुन्हा महाराष्ट्रात पहिला आलो आणि पुन्हा इथे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आलो. ऍडमिनिस्ट्रेशन हे पॅशन म्हणून आलो. आणि मला सांगायला आनंद गेल्या 5 ते 6 वर्षाच्या माझ्या प्रशासकीय याच्यामध्ये मी बऱ्याच पॉलिसीज मध्ये काम केलं की ज्या आता इम्प्लिमेंट होतात. केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील. सर्वांना माहितच आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नवीन आलेलं. त्याचा महाराष्ट्र शासनाने टास्क फोर्स तयार केलेला आहे आणि त्या टास्क फोर्सचा मी मेंबर सेक्रेटरी आहे त्या कमिटीचा. आणि आम्ही इम्प्लिमेंटेशन कसं करायचं या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं त्याच्यावर आम्ही काम करतो. मला सगळ्यांनाच हे सांगायचं की तुम्ही बऱ्याच वेळा काय होतं जसं पटनी सर म्हटले की आम्ही आयुष्यात चढ उतार सगळ्यांनाच येतात. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. मी नेहमी माझ्या मित्रांनाही सांगतो आपल्याला अडचणी येत असतात. जसे तुम्ही प्रगती करता जसे तुम्ही प्रगती करता तसे मी नेहमी म्हणतो की हितचिंतक. माझी हितचिंतकाची व्याख्या थोडी वेगळी आहे. तुमची हितचिंतकाची व्याख्या वेगळी असेल. माझी हितचिंतकाची व्याख्या अशी आहे की तुमचं हित झाल्यावर ज्यांना चिंता लागते ते तुमचे हितचिंतक. आणि तुमच्या हितचिंतकांची संख्या वाढायला लागली की समजायचं तुमची प्रगती होते. आणि जसं आपण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी. जसं मी आता मी ज्या हे पॉलिटेक्निक वन ऑफ द लीड सेंटर आहे. ज्या गोष्टी 15 वर्षात होऊ शकल्या नाहीत त्या मी 1.5 वर्षात केल्या. पण मग मला ऑब्विसली 239 चा स्टाफ आहे क्लास 1 टू क्लास 4. 238 जण माझ्याविषयी चांगलं बोलणारच नाही हे मी डे वन ला गृहित धरूनच काम करायला सुरुवात केली. कारण तुम्ही अपेक्षांचं ओझं घेऊन जर काम करायला लागलात तर तुम्ही तुमचं ड्युटी तुम्ही तुमच्या याला कामाला न्याय देऊ शकणार नाही. यू कॅनॉट प्लीज एव्हरी वन. यू हॅव टू डू युअर जॉब. तुमच्या कामाला तुमच्या चेअरला तुम्हाला जस्टिस द्यायला लागेल. आणि मग मी गेल्या 1.5 वर्षात संस्थेला जे 16 वर्षात होऊ शकलं नाही नॅशनल बोर्ड ऑफ अक्रिडिटेशन करून 4 इंजिनिअरिंग प्रोग्रामला अक्रिडिटेशन मिळवलं हे मी सगळ्यात जे झालं नाही गेल्या 16 वर्षात. संस्थेचं इन्फ्रास्ट्रक्चर जे 40 वर्ष कोणीही लक्षात दिलं नव्हतं ते पूर्णपणे रिव्हॅम्प केलं. कॅम्पस चांगला केला. प्लेसमेंट विद्यार्थ्यांचं वाढवलं. अकॅडमिक सिन्सिअरिटी वाढली.
विद्यार्थी मला पास आउट झालेले सांगायला आले की सर आता सगळे लेक्चर्स होतात आमचे आणि टीचर आम्हाला जागेवर भेटतात आमच्या काही शंका असतील तर. मी म्हटलं की तुम्ही अकॅडमिक्स मध्ये आलाय, भले तुम्ही जबरदस्तीने आला असला तरी आता तुम्ही जर एकदा स्वीकारले. मी म्हणून नेहमी म्हणतो की प्रत्येकालाच आयुष्यात आपल्या आवडीची गोष्ट मिळते असं नाही, पण मिळालेल्या गोष्टीत आपण आवड निर्माण करायला शिकलं पाहिजे, तरच तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं करू शकता. मिळत नाहीत आणि जे काही करायचं ते पॅशनने करा. मी लेक्चर, मी माझं पॅशन अकॅडमिक आहे. जरी मी आता ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असलो तरी मी सीओईपीला एक एमटेकचा कोर्स शिकवतो कारण माझं पॅशन आहे. दर सेमिस्टरला मी एमटेकचा कोर्स शिकवायला जात होती सिम्पली आउट ऑफ पॅशन. त्यांना मी म्हणतो मला कुठल्याही प्रकारचं तुम्ही ऑनरियम देऊ नका, कारण माझं ते पॅशन आहे, माझी ती गरज आहे. दर महिन्यात मी दोन तीन ठिकाणी लेक्चर द्यायला बाहेर पण जातो. मागच्याच महिन्यात मी एनआयटी दुर्गापूरला गेलो होतो लेक्चर द्यायला. मी लेक्चर द्यायला जातो कारण मी म्हणतो माझ्या ज्ञानाचा उपयोग. मी हेल्थ मिनिस्ट्रीमध्ये डेप्युटेशनवर होतो, तिथं मी काही काम केलं थोडक्यात सांगतो. मग तुम्हाला आपल्या इंजिनिअरिंग, आपण सगळे अभियंता आहोत, आपण सगळे समाजासाठी काम करतो, आपल्या ज्ञानाचा समाजाला उपयोग व्हायला पाहिजे. मी हेल्थ मिनिस्ट्रीमध्ये असताना ऑब्व्हियसली मला डेप्युटेशनवर हे केंद्र सरकारनं घेतलं कारण मी अगोदर त्याच्या अगोदर खूप चांगलं काम केलं. आम्ही काय केलं, जी प्राथमिक आरोग्य केंद्र असतात आपल्याला माहित असेल, 2008 साली आम्ही तो प्रोजेक्ट सुरू केला होता. 14 वर्षापूर्वीची परिस्थिती आज तुमच्या माध्यमातून खूप ठिकाणी इलेक्ट्रिसिटीची अव्हेलेबिलिटी आणि ड्युरेशन या दोन्हीमध्ये प्रचंड सुधारणा झालेली आहे. पण तुम्ही 15 वर्षापूर्वी बघा, चॅलेंजेस खूप होती. एस्पेशली प्राथमिक आरोग्य केंद्र जी खेड्यात होती तिथे त्यांचे दोन महत्वाचे इक्विपमेंट असतात, आयएनआर आणि डिफ्रीजर, आईसलँड रेफ्रिजरेटर ज्याच्यामध्ये व्हॅक्सिन स्टोअर केलं जातं 2 ते 8 डिग्री टेम्परेचर मध्ये, आणि डिफ्रीजर जिथे पोलिओ व्हॅक्सिन ज्याला -25 डिग्री टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. तुम्ही बघितलं असतं बऱ्याच आशा वर्कर्स असतात त्या व्हॅक्सिन कॅरियर घेऊन जातात, बघा त्याचा होल्ड ओव्हर टाइम 8 असतो. याच्यातही आम्ही इनोव्हेशन करून युनिसेफने ते अप्रिशिएट केलं वर्ल्ड लेवलवर. आम्ही या नवीन प्रकारचा बॉक्स व्हॅक्सिन कॅरियर पण डिझाईन केला. मग प्रायमरी हेल्थ सेंटरला सप्लाय नसल्यामुळे हे व्हॅक्सिन खराब व्हायचे, मग आम्ही डब्ल्यूएचओच्या नॉर्म प्रमाणे सोलर पीव्ही सिस्टम तिथे डिझाईन केली. पहिल्यांदा आम्ही त्या दोन इक्विपमेंटला केटर केलं विथ 5-day ऑटोनॉमी, म्हणजे 120 तासाचं बॅकअप असलेली सिस्टम डिझाईन केली. मग हळूहळू लक्षात आलं की इलेक्ट्रिसिटीचे एवढे खूप चॅलेंजेस नाहीत, इम्प्रूव्ह व्हायला लागले. मग आम्ही हॉस्पिटल, कम्प्लीट हॉस्पिटल त्याचा क्रिटिकल लोड आयडेंटिफाय केला आणि त्याप्रमाणे ऑपरेशन थिएटर, ओपीडी, मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड या सर्व ठिकाणी आम्ही 24/7 इलेक्ट्रिसिटी केटर केली. या सगळ्याचं कम्प्लीट डिझाईन आम्ही त्या इन्व्हर्टरमध्ये असा इंटेलिजन्स एम्बेड केलेला आहे की माझ्या मोबाईलवर आता मला गडचिरोली मधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधल्या सिस्टीमचं स्टेटस दिसतं की 24 तासात लाईट कधी कधी नव्हती आणि किती एनर्जी सोलरनी जनरेट केलेली आहे आणि किती एनर्जी ग्रीड कडून घेतलेली आहे त्याच्या बॅकअप किंवा बॅटरी चार्जिंगसाठी. आणि बॅटरी आम्ही इंडस्ट्रियल बॅटरी वापरल्या ज्याचं सायकल लाईफ 1500 सायकल्स होतं, कन्व्हेन्शनल सायकल लाईफ 300 सायकल्स असतं. आपल्या ज्या नॉर्मल इन्व्हर्टरला बॅटरी वापरतो आम्ही इंडस्ट्रियल बॅटरी 1500 सायकलच्या वापरल्या. मला आनंद आहे सांगायला तुम्हाला की दरवर्षी आम्ही 2000 रुग्णांचे प्राण वाचवू शकतो कारण त्यांना वेळेवरती व्हॅक्सिन किंवा औषध दिलं जातं. हे माझ्या इंजिनिअरिंगचं ऍप्लिकेशन. मी म्हणतो आपण इंजिनिअर म्हणून आपल्या समाजाला काहीतरी देणं आहे, मग आपल्या इंजिनिअरिंग ज्ञानाचा आपण जे मिळवलेलं ज्ञान आहे ते ज्ञान आपण वापरायला पाहिजे. असंच पुणे गेल्या वर्षी मी पुणे पोलीस कमिशनर, त्यांनी माझी माहिती काढली आणि त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला याचा ऑडिट करून द्या. त्यांचे तुम्ही बघता ना सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तुम्हाला घरी चलन वगैरे येतं, हे ई चलन ई वाहन सिस्टमला इंटिग्रेशन वगैरे हे सगळं मी त्यांचं ऑडिट करून दिलं. आणि त्याचा फायदा असा झाला की त्यांना 12 कोटी रुपये त्यांच्या प्रोजेक्टमध्ये वाचवले. 237 कोटीचा प्रोजेक्ट होता, त्यांनी मला एक छान अप्रिसिएशन लेटर दिलं. ते म्हटले आम्ही तुम्हाला 25 लाख रुपये कन्सल्टन्सी द्यायला पाहिजे. मी म्हटलं तुम्ही आमच्या भाऊच आहात, सरकारी आहात, तुमच्याकडून पैशाची काहीच अपेक्षा नाही. आणि त्याचा फायदा असा झाला की त्यांचं तुम्ही बिलीव करणार नाही, त्यांना 2-2 कोटी रुपये महिन्याला रेव्हेन्यू मिळतो. तुम्हाला माहित असेल मी माझ्या मुलीने पण 2 वेळा ती हेल्मेट नसल्यामुळे तिला 500 रुपये म्हटलं मला मीच हे सगळं केलं, त्यांचे सगळे कॉस्ट काढले आणि त्याचा बरोबर तुला पण 1000 रुपये आपणही. सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही जे करायचं ते आयुष्यात पॅशनने करा. कोणतंही काम वरिष्ठाने दिलं तर ते ओझं म्हणून बघू नका त्याच्याकडे. टेक इट एज अन अपॉर्च्युनिटी टू लर्न. मी माझे वरिष्ठ मला कधी माझे डायरेक्टर फोन करतात संध्याकाळी, बांधन मला हे 10 वाजेपर्यंत रात्री पाहिजे, कारण मला माहित असतं त्यांना उद्या काहीतरी ते कुठे प्रेझेंट करायचं किंवा मंत्री महोदय असतील किंवा सचिव असतील. मी रात्री 2 वाजेपर्यंत बसून त्यांना मेल करतो, व्हॉट्सअपवर पाठवतो, एक मेसेज टाकतो आणि मगच शांतपणे झोपतो.
म्हणून सांगायचंय काय की सगळेच जण आपण आपल्या वरिष्ठांनी किंवा आपल्या कोणी पण आपल्याला काम सांगितलं तर ते ओझं म्हणून घेऊ नका. दरवर्षी नॅशनल लेवलवर तुम्हाला एआयसीटी माहित असेल, अपेक्स बॉडी जी पार्लमेंट ऍक्ट 1987 कॉन्स्टिट्यूट झालेली आहे, टेक्निकल एज्युकेशन मधली हायएस्ट अपेक्स बॉडी, दरवर्षी 350 माझ्यासारखे भारतभरातले एक्सपर्ट तिथे काम करतात. रिटायर्ड हायकोर्ट जजला ते सांगतात की तुम्ही याच्यातले 5 बेस्ट ऑफिसर्स निवडा बेस्ड ऑन त्यांची इंटिग्रिटी, त्यांची ऑनेस्टी, त्यांचं नॉलेज, त्यांचं विजडम. आणि मला सांगायला आनंद आहे, गेली 5 वर्ष मी त्या पहिल्या 5 मध्ये असतो. तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घ्या. तुम्ही काम ओझे म्हणून घेऊ नका. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेणार नाही तोपर्यंत तुमच्या बाजूचे पण लोक आनंद घेणार नाही. मी माझं लेक्चर, मी ज्यावेळेला COEP 10 वर्ष शिकलो होतो प्रोफेसर, मी कधी फिजिकल अटेंडन्स वर्गात घ्यायचो नाही. मी त्या विद्यार्थ्यांना सांगायचं, इफ यू रिअली थिंक सिटिंग इन माय क्लास इज वर्थ, प्लीज सिट ऑर अदरवाइज एन्जॉय कॉफी विथ युअर फ्रेंड. बिकॉज आय पर्सनली डोंट बिलीव्ह इन फिजिकल अटेंडन्स. मला वाटत नाही की मी तुम्हाला जबरदस्तीने काहीतरी सांगावं. आणि मला कधीही अटेंडन्स घ्यावा लागला नाही. 90-95% विद्यार्थी ज्या ज्या वेळी पण मी म्हणायचो की लेक्चर घ्यायचं त्या त्या वेळी हजर असायचे. कारण तुम्ही विद्यार्थ्याला दिलं, चांगला टीचर व्हायचं असेल तुम्हाला तर. म्हणून मी मगाशीच म्हटलं, म्हणून ना मी पॉप्युलर टीचर बिलकुल नाही, पण मी चांगला टीचर होण्याचा नक्की प्रयत्न केला आयुष्यभर. तुम्हाला चांगला टीचर व्हायचं असेल तर तुम्हाला डिलिव्हर करावं लागेल. टीचरची गरज का आहे? कारण आता तर तुमच्या सगळ्यांकडेच गुगल बाबा आहे, तुम्हाला सगळी माहिती गुगलवर आहे. व्हॉट यू डोंट हॅव, यू डू नॉट हॅव नॉलेज. नॉलेज इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन आहे ना, ते ट्रान्सफॉर्म करावं लागेल. मी विद्यार्थ्यांना नेहमी म्हणतो, तुम्ही आता सगळेच मेजॉरिटी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात. सिंक्रोनस स्पीड इज गिव्हन बाय फॉर्म्युला 120 F/P. फॉर्म्युला तर सगळेच सांगते. हा मॅजिक नंबर 120 कुठून आला ना हे सांगू शकेल ना, ते नॉलेज आहे. कारण फॉर्म्युला सगळ्या पुस्तकात मिळेल तुम्हाला. सो टीचरचा रोल इथं आहे ट्रान्सफॉर्म इन्फॉर्मेशन इन टू अ नॉलेज. आणि जर तुम्ही तसे टीचर असाल तर तुम्हाला आयुष्यात तुमचे विद्यार्थी नेहमी रिस्पेक्ट करतील. भले तुम्ही स्ट्रिक्ट टीचर असला तरी तुम्ही नॉलेजबल असाल, स्टुडंट विल ऑलवेज रिमेंबर. कारण मला असं वाटतं पॉप्युलर टीचरचं आयुष्य हे ड्युरेशन ऑफ द कोर्स आहे. 4 वर्षानंतर पॉप्युलर टीचर, ज्यांनी बंक केला क्लास तरी काही नाही म्हटला, डाव्या हाताला डावा हात ठेवला नावांवर, इकडे 25 पैकी 20, 21, 22, 23, 21, 22, 23, 21, 22, 23 असे मार्क लिहिले, त्या टीचरला कदाचित सगळे विद्यार्थी आयुष्यभर लक्षात नाही ठेवणार. त्यावेळी त्यांना बरं वाटेल, पण नंतर आयुष्यात वाटेल अरे मी बरंच मिस केलं, कारण मी नाही शिकलो काही बऱ्याच गोष्टी. तुम्हाला जाणवत असेल बऱ्याच जणांना. मी MPSC इंटरव्ह्यू घ्यायला पण जातो, मी फंडामेंटल प्रश्न विचारतो त्यांना बरेच, आणि मग जाणवतं की समथिंग इज मिसिंग. आजही मला आनंद आहे की मी आजही 5 तास तुम्हाला पूर्ण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वर राईट फ्रॉम माय फर्स्ट इयर इंजिनिअरिंग टू PhD सांगू शकतो. कारण मी शिकताना पण अभ्यास पार्ट टाइम केला, मी समजून घेतला. आणि म्हणून पहिल्या सेमिस्टरलाच मला जाणवलं की इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट अंडरस्टँडिंग. आणि मी पहिल्या सेमिस्टरला पहिला आल्यावर मला लक्षात आलं की इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट अंडरस्टँडिंग. आणि मग पुढे 8 सेमिस्टर माझ्या आजूबाजूला काही कोणी फिरकू शकलं नाही. त्याचं कारण मी सांगितलं की व्हॉट एव्हर आय वॉज डुईंग पॅशन. मी कंट्रोल सिस्टीमचा पेपर मला आला तर माझे टीचर, त्यांचं नाव पण बाप होतं, बी ए पाटील म्हणून होते, त्यांना आम्ही बाप म्हणायचं. ही वॉज अ बाप, म्हणजे ही वॉज अ बाप इन कंट्रोल सिस्टम. आणि त्यांचं इनिशियली मॅच झालं होतं BA पाटील. परीक्षा झाल्यावर ते मला म्हटले काय कसा गेला. मी म्हटलं सर ते 7 मार्काचं मला वेळ नाही मिळाला राहायला. पण मी म्हटलं मला नक्की वाटतं की मला 80 ते 85 मार्क मिळतील. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मला 93 पैकी 93 मार्क मिळाले होते. मी 93 मार्काचाच पेपर लिहिला होता, कारण मला कॉन्फिडन्स होता माझ्यावर. सांगायचा उद्देश हा आहे की मी मार्कांसाठी अभ्यास नाही केला, मी ज्ञानासाठी अभ्यास केला. आणि आयुष्यात जर तुम्ही ज्ञान मिळवलं तर मार्क हे बाय प्रॉडक्ट आहे, मार्कांचं बाय प्रॉडक्ट नॉलेज नाही. हे तुम्ही तुमच्या मुलांनाही सांगा, तुमच्या कोणालाही सांगा की मार्कांचं बाय प्रॉडक्ट नॉलेज नाही, नॉलेजचं बाय प्रॉडक्ट मार्क आहे. नॉलेज असेल तर तुम्हाला नक्की मार्क येईल. आणि हे मला हेच तुम्हाला सांगायचंय. आज येण्याचा उद्देशच हा होता की सगळेच अभियंता आहात आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रात खरोखर उत्तमच काम करत असणार, तुम्हाला चॅलेंजेस येतच असतात. पण नेहमी लक्षात ठेवा, चॅलेंजेस ही असायलाच पाहिजेत. कारण चॅलेंजेस नाही तर माझ्या पण नाही ना लाईफ ला प्रॉब्लेम्स नाही तर सी यू विल नॉट एन्जॉय द सोल्युशन्स अनलेस अँड अंटिल यू डोंट हॅव प्रॉब्लेम्स.
यू शुड अंडरस्टँड दॅट प्रॉब्लेम्स आर रिअली रिक्वायर्ड इन अ लाईफ. कारण प्रॉब्लेम्स नसतील तर तुम्हाला सोल्युशन्स नाही काढाय, क्रिएटिव्हिटी होणार नाही, क्रिएटिव्हिटी होणार नाही. आणि क्रिएटिव्हिटी नाही झाली तर तुम्हाला, आपण म्हणतो ना, निर्मितीचा आनंद आहे, तुम्ही काहीतरी वेगळं केलं असं आहे. मी माझ्या मुलीलाही सांगतो, तुझी स्पर्धा तुझ्या मैत्रिणीला किती मार पडले हे तू अजिबात बघू नकोस, तुझी स्पर्धा ही तुझ्याशीच पाहिजे. मी नेहमी माझी स्पर्धा माझ्याशीच ठेवतो की मी आज जे काम करतोय त्याच्यापेक्षा मी उद्या थोडं चांगलं कसं करेल. हा एक अप्रोच ठेवा. दुसरा अप्रोच, माझा अप्रोच असतो माझ्या प्यूनकडनं पण मला काही शिकता येतं. यू शुड बी ओपन इन लर्निंग. मी नेहमी विद्यार्थीच आहे, मी टीचर नाही, आय एम ऑलवेज स्टुडंट. यू शुड हॅव दॅट ओपननेस इन लर्निंग द थिंग्स. मग तुम्हाला शिकता कोणाकडून येतं, कारण त्याच्याकडूनही काहीतरी चांगलं शिकता येतं. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी असतं, हा अप्रोच ठेवा. आणि बी पॅशनेट इन द लाईफ. जे काय कराल ना ते पॅशननी करा, फक्त करायचे म्हणून करू नका. जसं म्हटलं ना, पाठी टाकू नका आयुष्यामध्ये. पाठी टाकली तर तुम्ही, यू शुड नॉट बी वन अमंग, यू शुड बी वन अमंग. तुम्ही अनेकांमध्ये एक कधी व्हाल, तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं पण पाहिजे. आणि वेगळेपण हे मला नेहमी वाटतं, ते दिसण्यात नसतं, ते कर्तृत्वात नसतं. आणि हाच संदेश तुम्हाला सगळ्यांना, की तुम्ही कर्तृत्वात ना तुमचं वेगळेपण निर्माण करा, आणि नक्की लोक तुम्हाला तुमच्या कर्तृत्वानं ओळखतील. आणि हीच आपली ओळख असते, की जशी विश्वेश्वरायांनी मिळवली ती त्यांच्या कर्तृत्वातनं मिळवली. शिवाजी महाराजांचे पण अभियंता हिरोजी इंदोलकर सगळ्यांना माहीत असते, कर्तृत्वातनं ओळख मिळवली. जाताना एवढाच संदेश आहे, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. बी पॅशनेट इन द लाईफ. आणि आय ऑलवेज बिलीव, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, वर्क वर्क्स, देर इज अँड वी हॅव अ पोटेन्शियल टू मेक अ डिफरन्स. That is the final message to you. Thank you very much.